नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये. आपण अनेक दिवस झाले थँक यू. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळ चालू आहे आणि त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सुद्धा जाहीर झालाय. जळगाव जिल्ह्यातलं भादवी हाँ. बुद्रुक या गावातलं एक नाव सध्या चर्चेत आहे आणि ते नाव आहे अंजली पाटील यांचं. आज त्या स्वतः माझ्या बरोबर आहेत. ही निवडणूक त्यांच्यासाठी कशी होती, तृतीय पंथीय म्हणून त्या कशा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला आणि सामाजिक आयुष्यातला लढा लढतायत आणि त्यातच त्या कशा रीतीनं काम करणारेत हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अंजली मॅम, तुमचं खूप खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये आणि खर तर तुमचं अभिनंदन थँक यू. सुद्धा. उमेदवारी नव्हती, उमेदवारी नाकारल्यानंतरही तुम्ही तो लढा जिंकल्यात, कसं वाटतं तुम्हाला? एकदम चांगलं, छान वाटतंय मॅडम. लोकांना भरभरून मला वोट दिलं, मतदान केलं आणि खूप खूप छान वाटतंय मला. ऍक्च्युली काय होतं की हा लढा लढताना आपण ऍज अ वेगळ्या पद्धतीनं लढा लढत असतो. राजकारणात उतरण्याची तुमची तयारी कशी सुरू होती? राजकारणात उतरण्याची तयारी अशी होती मॅडम, म्हणजे गावातला विकास होता ना, तो फार कमी पद्धतीने होत होता. आणि ते आमच्याकडे थोडं छोटा एरिया आहे, म्हणजे झोपडपट्टी एरिया आहे इंद्रानगर, तर मागासवर्गीय लोक आहे, त्याच्याकरता ते मला चांगलं नाही वाटत होतं. का बुवा घर मध्ये राहतात, तिकडे पावसामध्ये पाऊस सांगत होता, गटारी तुंबल्या होत्या, घाण होती, त्याच्याकरता मी ग्रामपंचायत मध्ये न्याय मिळवण्यासाठी मी ग्रामपंचायत मध्ये उभी राहिली. तुमचा वैयक्तिक आयुष्य वेगळ्या रूट वर सुरू असताना तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग घडला की त्यावरून तुम्हाला वाटलं की राजकारणात प्रवेश करावा आणि काहीतरी सुधारणा घडवावी म्हणून? नाही, आयुष्य तर एकदम खराबच होत, कारण आम्ही तृतीय पंथी लोक आहे, तर आम्हाला लोक वेगळ्या भावाने नजरेने बघता, आम्ही असं काही काही पण बोलत असता. आता तो मला तर माहित आहे, काही जडा गिजडा काही बोलत असता, पण त्या त्या कारणावरून आमचं गाव एकदम शांत होत, छान होत. आणि ह्या गावात मला इज्जत खूप खूप भेटली होती, त्याच्याकरता म्हटलं ठीक आहे. आणि माझ्या मैत्रीण जे होत्या स्त्री, ते सांगितलं होतं आणि भर फार भरा मग तुझ्या मागे भर असं सांगत होते, त्याच्याकरता फॉर्म भरलं मी. तुम्ही इतर म्हणून फॉर्म भरला होता तेव्हा तुमचा फॉर्म नाकारण्यात आला, मग तुम्ही महिला प्रवर्गातन भरला. हो, त्या सगळ्या प्रचारा दरम्यान किंवा निवडणुकीचा तो लढा सर्वसाधारण तुमच्यासाठी कसा महिला होता? प्रवर्ग जागा नाही, ते फॉर्म भरताना तर नाही सांगितलं आम्हाला निवडणूक आयोगाने का तुमचा फॉर्म आहे असं भरला की तसं भरला. पण नंतर शेवटच्या दिवशी 31 तारखेला, तेव्हा माघारीचा दिवस होता, नाही छाननीचा दिवस होता, त्या दिवशी त्यांनी सांगितलं 1 घंटा अगोदर का तू रिजेक्ट केला त्यांना फॉर्म, का तू महिला वर्गात तू नाही भरू शकत, पुरुष वर्गातून जा. माझ्याकडे सर्व महिलांचे डॉक्युमेंट होते, आधार कार्ड, मतदान कार्ड, जे माझं मेडिकल सर्टिफिकेट ते महिलांचं होतं, त्याच्याकरता मग ते सांगितलं, त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही न्यायालयात जा. तर मग औरंगाबाद खंडपीठात गेले आणि तिकडून माझ्याकडून न्याय मिळाला, न्यायची मी एकदम मनापासून आभारी का माझ्याकडून न्याय भेटला मला. ओके, आपण म्हणजे ग्रामपंचायतीचं सगळे निवडणूक म्हणलं की प्रचार जोरात सुरू असतो, तुम्ही प्रचार तुमचा कशा पद्धतीने केला? नाही, प्रचार एकदम छान पद्धतीने केला मी. माझ्या माझ्याकडे जे माझा मतदान वर्ग तो पण माझ्या मागेच होता आणि रॅली पण खूप जोरात होती, चांगल्या पद्धतीने प्रचार केला. आणि आता हे सगळं तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल झालं सामाजिक, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या आई बाबांची प्रतिक्रिया कशी होती तुम्ही जेव्हा निवडून आला तेव्हा? नाही, बाबा नाही वारले, माझे आई आहे, आई बहीण भाऊ आहे. आता कसं माझं नाव मोठं झालं तर त्याला चांगलंच वाटणार आहे, छानच वाटणार आहे. पहिले खूप ते नाराज होत होते का मी अशी झाली काय झाली, आता माझं तर मी तर हातावून काही झालेलं नाही, सर्व काही देवाने केलंय, पण ते नाराज होते माझ्यासोबत. पण आता निवडीच आले तर ते एकदम मानपान, लोक पण मानपान देत आहे. आणि आई बाबा हे आई वडील वडील तर नाहीये, पण माझी बहिणी भाऊ एकदम चांगल्या नजरेने बघताय माझ्याकडे. म्हणजे आधीपासूनच त्यांचा पाठिंबा होता तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी? नाही नाही, निवडून आले तेव्हा होता. त्याच्या आधीचा काय प्रवास होता तुमचा, तो जरा सांगाल का प्लीज? हा, आधीचा प्रवास एकदम कठीण परिस्थितीचा होता, काही चांगला नाही होता तेवढा. तुम्ही एक्सप्लेन करू शकाल तर?
नाही आधीचा प्रवासात नातेवाईक पण होते, माझे मम्मी पप्पा होते, बहीण भाऊ होते, तर ते त्यांना मला वेगळं ठेवलं का बाबा नाही घरात असत नाही कोणी पाहिजे आमच्या घरात, आम्हाला लोक नाव ठेवत आहे, काहीतरी फंक्शन होईल लग्न समारंभ काही बाळाचं बार सिग्रेस ते मला बोलायच नाही होते त्या दिवशी. आता आता तर बारे काही झालं नाही लग्न केलं, पण आता बघू पुढे काय होणार आहे ते. ओके ओके, तुम्ही प्रचारा दरम्यान जनतेला कोणती कोणती आश्वासन दिली होती? आश्वासन असे दिले का गैर रस्ते गटारी आहे मग लाईट आहे छोटे छोटे यशू ते दिलंय भरपूर दिलंय आश्वासन, पण ते व्हायलाच पाहिजे माझ्याकडून. येस, आता काम करणार आहात, काम करतानाचा अनुभव तर भरपूर येणार आहेत, मात्र त्यात काही अशा अडचणी येऊ शकतात का, किंवा ज्या तुम्हाला कुठल्या अडचण वाटतात की आता मी काम करेन पण या अडचणी येऊ शकतात माझ्या आयुष्यात म्हणून? नाही ते तर काही नाही मॅडम, इतकी मोठी अडचण होती माझ्या पुढे का माझा अर्ज फेटाळला होता, त्यानंतर मी औरंगाबाद खंडपीठात गेले तर त्या अडचण मी सॉल्व्ह केली, तर गावाची अडचण काय माझ्या मागे माझी मैत्री शबीमा पाटील ते माझ्या पाठीशीच राहणार आहे काही झालं काही चालत, तर आमचे लोक पण जे ग्रामात सदस्य आहे ते चांगलेच पद्धतीचे आणि चांगले सर्व माझे मित्र जे आहे निवडेल, काही काही प्रॉब्लेम तर नाही होणार आणि काही होत असलं तर बघू पुढे काय होईल. ओके, तुमची कम्युनिटी एक वेगळ्या नजरेनं बघितलं जातं, तुमच्या कम्युनिटीसाठी काय करणार आहात म्हणजे स्पेशली? आमची कम्युनिटीला हेच सांगणं आहे का आता ते त्यांच्या माइंड मध्ये एकच होतं का साडी घालणे आणि भीक मागणे, तर जशी मी झाली जशी मी नाव कमवलंय तसं मी त्यांना पण एक मेसेज देणं शक्य समजते का, ते पण असे कुठेतरी पुढे या आणि मतदान मध्ये किंवा काही लेस प्रोग्राम असता काही नाच गाणं असतो काही बॉलिवूड असतं त्याच्यामध्ये ते सक्रिय व्हायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. ओके, तुम्ही आता बोललात की औरंगाबाद खंडपीठात तुम्ही अर्ज दाखल केला होता, तो सगळा प्रवास कसा होता, न्यायालयीन लढा कसा होता तुमच्यासाठी? न्यायालयीन लढा तर भरपूर म्हणजे माझ्याकडे दिवस नाही होते, माझा अर्ज फेटाळला त्या दिवशी शुक्रवार होता, मग शनिवार रविवार सुटीचे दिवस होते, मला खूप वाईट होतं शनिवार रविवार आहे आता कोर्ट पण उघड सापडणार नाही आपल्याला खूप टाइम कमी, पण ठीक आहे आम्ही मॅनेज केलं, वकिलांना हायकोर्टाचे जे वकील असतात त्यांना काही रिक्वेस्ट केली का माझा मला लढायचं आहे, तर ते सांगत होते का तुमच्या ग्रामपंचायत मी स्टे आणतो, तर मी नाही सांगितलं नाही स्टे करी सर मग स्टे ऑर्डर हा स्टे ऑर्डर, तर मी त्यांना सांगितलं का नाही मला इष्टे नाही पाहिजे मी गावाकरता उभी आहे तेव्हा इष्टे करीसन काय करू का आमचं चार नंबरचं ऑर्डर पूर्ण पॅक होईल बंद होईल, तर मला इष्टे नाही हवा मला लढत हवी मला लढायचंय. यावर शमीबा पाटील यांचं काय मत होतं सगळ्या एकंदरीत परिस्थितीवर? शमी पाटील माझ्या पाठीशीच होते, त्यांना म्हणतात कोर्टाचा जे निर्णय येईल ते आपल्याला स्वीकारणं पडेल आणि जसं पण निर्णय येतात ते तर आम्हाला स्वीकारायला लागलं, पण शक्य आमच्या देव पाठीशी होतं आम्हाला लोकांना आशीर्वाद देता तर आम्हाला विदेवांना आशीर्वाद दिला आणि आमच्याकडून निर्णय लागला. ओके, आता जर एक टप्पा पार केलाय राजकारणातला, इथून पुढे कुठपर्यंत गाठायचे टप्पे? आता दोन पडाव पाच झाले, एक रिजेक्ट झाल्यावर पडाव ते पाच झालं, एक ग्रामपंचायत पडाव, आता बघू तिसरं काय पडाव पास करणार ते. आणि तुमचे भविष्यातले काय नियोजन असतील म्हणजे राजकारणातले असू देत किंवा वैयक्तिक आयुष्यातले? नाही राजकारणाचं समजलं तर राजकारण तर नाही पण लोकांची सेवा करतच असते मी. ओके, तुमच्या कम्युनिटीतल्या लोकांसाठी किंवा सामान्य लोकांसाठी तुमचा एक महत्वाचा कुठला संदेश असेल? बस हेच सांगणं माझं का जे आमचे तृतीयपंथी समाजाला भरपूर स्ट्रगल करणं पडतं घरापासून तर दारापासून तर बाजारा लोक बाजारापासून तर रेलगाडी मागतात तिकडे लोक काही काही सांगतात, तर माझं एकच सांगणं आहे हे जे आमचे तृतीयपंथी समाज आहे त्यांच्या आई वडिलांना सांगणं आहे का जे पण काही घरात असतील त्यांना घरातच ठेवा, त्यांना खूप खूप शिक्षण द्या आणि त्यांना पण पुढे आणा की त्यांना काही असं भीक मागण्याची गरज नाही पडायला पाहिजे काही. तुमच्या आयुष्यातला तुम्हाला आठवणारा एखादा सगळ्यात कठीण प्रसंग कुठला होता?
कठीण प्रश्न पासून तो होता का मला घर नाही होता राहिला तो कठीण प्रश्न होता. काय 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 म्हणजे घर नाही होतं माझं आता पण नाहीये घर. आता पण मी सध्या भाड्याच्याच घरात आहे पण तेव्हा लोक आमचे आमचा जो समाज आहे ठीक आहे आमचं हे गाव चांगलं आहे तर मला राहू शकता पण जे सिटीमध्ये ना तिकडे मी फिरत असते मुंबई पुणे तर त्यांना खूप कठीण परिस्थिती आहे का जे लोक भाडं जास्त आकारतात दुसऱ्याला 2000 रुपये महिन्याने देते ना तर आमचे तुर्ती पण त्यांना 10,000 घेतील त्यांच्याकडून कारण समाजाचा वेगळा दृष्टिकोन असं हा दृष्टिकोन असं असतं का बाबा हे लोक कोणी घर देणार नाही काही नाही मग वाड्यात खूप काहीतरी वेगळं वातावरण येईल तर त्या वेगळ्या नजरेने चुकीच्या नजरेने बघता लोक त्याच्याकडे आमच्याकडे खूप भाडा वसूल करतात. ओके मग त्यासाठी तुम्ही काही ऍक्शन घेतली नाही? नाही ऍक्शन तर घेतले माझी मैत्रीने मुंबईची गौरी सावंत म्हणे सन लक्ष्मीत्री पाटी बी माझी हा माझी गुरु आहे ते तर खूप खूप ऍक्शन घेत आहे पण आता शेवटून जग आहे लोक आहे त्यांना जसं समजलं तसं करतात ते. आणि आमची पण तिकडे सिटीमध्ये खूप लोकसंख्या आमच्याकडे कमी जळगावमध्ये. म्हणजे जळगाव जिल्ह्यात ना आता तुम्ही हळूहळू पुणे मुंबई असे वेगवेगळे शहर गाठत राजकारणाचा एक महत्वाचा टप्पा गाठू पाहतात. नक्की तुमच्या आत्तासाठी आत्ताच्या निवडणुकीसाठी तर तुम्हाला खूप शुभेच्छा अभिनंदन तुमचं आणि पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं खरंच आभार आम्हाला वेळ दिला डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना एक नवा चेहरा अंजली पाटील यांचा बघायला मिळाला त्यांचा लढा कसा होता तोही आम्ही ऐकला. तुम्हाला एक पुन्हा एकदा थँक्यू. प्रत्येकाचाच आयुष्यातले लढे वेगवेगळे असतात मात्र यांच्या आयुष्यातला लढा एक वेगळ्या टप्प्यावर नेणारा असतो आणि हाच लढा त्या लढल्या त्यांनी त्या जिंकल्या आणि त्यांनी आज अजून करून दाखवण्याचा प्रयत्नही करतात.